नमस्कार मित्रांनो, तुमचं यूट्यूब पीके मराठी व्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे आज. त्याचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे पूर्ण डिटेल्स माहिती मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर इथे मी घेतलेले आहेत बेलपत्र, त्यानंतर फूल घेतलेले आहेत व्हाईट कलरचे आणि शेंटेड आहेत हे काकड्याचे फुलं आहेत, वस्त्रमाळ, त्यानंतर कापूर घेतला आहे आरतीसाठी आणि साखर प्रसादासाठी, त्यानंतर शिवमूठ तांदळाची असते पहिली त्यासाठी तांदूळ, थोडेसे पाणी, एक फळ घेतलेलं आहे, आज उपवास आहे आणि नागोबाचा पण उपवास आहे. आज दोन उपवास आलेले आहेत, श्रावण सोमवार आणि आज त्या दिवशीच नागोबाचा उपवासही आहे. तर आज सोडायचा नाही सोमवार, त्याकरिता मी इथे प्रसाद म्हणून एक फळ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे तुपामधली 108 पदरी फुलवात घेतलेली आहे, म्हणजे वात घेतलेली आहे, फुलवात नाही सॉरी, वात आहे. त्यानंतर अभिषेक करण्यासाठी एका छोट्या वाटीमध्ये दूध घेतलं आहे महादेवाची आणि पंचपाळ, त्यामध्ये एक विभूतचा खडा आहे महादेवाला लावण्यासाठी आणि अगरबत्ती. तर एवढं सामान पुरे आहे. चला तर आपण आज मंदिरात जाणार आहोत पूजेसाठी. तर प्लीज माझा हा छोटासा व्लॉग शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला प्रत्यक्षात आज महादेवाचं दर्शनही घेता येईल. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. आणि आवडलंच तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेलवरती प्रेस करायला विसरू नका, कारण तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहायला भेटतील. चला तर सर्वात अगोदर गणरायाची पूजा असते, त्यामुळे मी अगोदर गणपतीची पूजा करून घेतल्यानंतर इथे मारवतीचं पण मंदिर आहे, म्हणजे बजरंगबली पण आहे तिथं, त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी पण आहे, त्यांची पण पूजा करणार आहे. आणि नंतर मी श्रावण सोमवार आहे आज पहिला, तर मी महादेवाच्या पूजेला सुरुवात करणार आहे. तर प्लीज तुम्ही परत एकदा सांगते, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर गणरायाची पूजा करून झालेली आहे, त्यानंतर इथे मारवतीचं मंदिर आहे म्हणून बजरंगबलीची पूजा पण करत आहे मी इथे. तर लेडीजला म्हणतात की लेडीज मध्ये जाऊ नये म्हणून मी बाहेरच पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचीही पूजा इथे करून झालेली आहे. आता लगेच मी इथे तुळशी वृंदावन आहे छान असं, मी घरून करून आलेली आहे तुळशीची पूजा, पण हे मंदिराच्या दारातलं वृंदावन आहे तर इथेही मी पूजा करून घेतलेली आहे. फेरा मार झाला की मी आता लगेच महादेवाच्या पूजेला सुरुवात करणार आहे. तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज एक कमेंट करायला विसरू नका आणि नक्की एक कमेंट करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर या ठिकाणी महादेवाचा अभिषेक अगोदरच करून झालेला आहे, तर मी आता थोडंसं कुंडीवरती दूध आणि पाणी घालून अभिषेक असं घेते. तर बघा आता महादेवाची पिंड कशी दिसत आहे आणि संपूर्ण पूजा झाल्यावर बघा किती सुंदर असं वाटतं. फूल, बेलपत्र वाहिल्यानंतर, कुंकू, त्यानंतर विभूती लावल्यानंतर खूप मस्त अशी पिंड दिसते बघा, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तर बरं झालं या ठिकाणी मी मोठी अशी वस्त्रमाळ बनवून आणलेली आहे, कारण महादेवाची पिंड ही मोठी आहे, पुरल अशी बनवून आणली आहे या ठिकाणी.
या ठिकाणी आता बाकीची पूजा करून झालेली आहे आणि इथे मी आता आरती लावून घेतलेली आहे. आरती लावून झाली की मी बेलपत्र वाहणार आहे आणि पूजा बरीच झालेली असेल, फक्त आरती बाकी राहील. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. तर इथे आता बेलपत्र वाहून झालेले आहेत. बेलपत्र वाहून झाल्यानंतर या ठिकाणी व्हायची असते शिवमूठ. तर आज पहिली शिवमूठ तांदळाची असते. तर शिवमूठ वाहते वेळेस असं म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा सासू सासरे नंदा जावा न आवडती शेवा आवडती कर देवा. तर दोन वेळेस व्हायची आहे ही शिवमूठ. तर आता फर्स्ट टाईम वाहिली आहे, आता सेकंड टाईम. शिवा शिवा महादेवा सासू सासरे नंदा जावा न आवडती शेवा आवडती कर देवा. तर इथे आता तर या ठिकाणी संपूर्ण पूजा माझी करून झालेली आहे. आता फक्त बाकी आहे आरती. तर आरती करून झाल्यानंतर मी लागलीच घरी जाणार आहे आणि आजचा व्लॉग माझा सोमवारचा संपूर्ण होणार आहे. आणि नंदीची पूजा बाकी होती, तर महादेवाची झाल्यानंतर मी या ठिकाणी आता नंदीचीही पूजा करून घेणार आहे आणि लागलीच आरतीला सुरुवात करणार आहे. तर आरती होईपर्यंत तरी तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. ओम जय शिव ओंकार.
या ठिकाणी आरती संपूर्ण झालेली आहे. परत एकदा मी असाच एक नवीन व्हिडिओ घेईल. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.